नमस्कार, मी मनोज भोयर, जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ओमायक्रॉन विषाणू जो दक्षिण आफ्रिकेत होता आणि नंतर वेगवेगळ्या देशात पसरला, तो भारतात आलेला आहे. महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या 10 इतकी झाली आहे आणि म्हणून ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं तातडीनं बैठक घेत दक्षिण आफ्रिकेतल्या आरोग्य तज्ज्ञांशी बातचीत केली. म्हणून आजच्या जेम विशेषमध्ये आपण जगभरातल्या देशात फैलावलेल्या या विषाणूचा आढावा घेणार आहोत, पण राज्य सरकारनं कोणती तयारी केली तेही पाहणार आहोत. शिवाय ओमायक्रॉन या विषाणूच्या भीतीनं वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचाही आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया जेम विशेषला. ओमायक्रॉन विषाणूचा दक्षिण आफ्रिकेतून इतर देशांमध्ये संसर्ग पसरू लागला. आता तो आपल्या दारापर्यंत सुद्धा आलाय. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशात ओमायक्रॉन विषाणूची साथ पसरू लागल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत आल्या होत्या. मात्र आता या बातम्या आपल्या भारतातील आहे, आपल्या देशातीलच, आणि त्यामुळे सर्वत्र चिंता पसरलेली आहे. आधी डोंबिवलीमध्ये आणि नंतर पिंपरी चिंचवड आणि नंतर मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच वेळी सावध व्हायला हवं असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. कोरोनाच्या दोन लाटांचा अनुभव गाठीशी असल्यानं घाबरून न जाता खबरदारी घेत या साथीला आपल्या सर्वांना तोंड द्यावं लागणार आहे. राज्याच्या संदर्भात डॉक्टर अविनाश भोंडवे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांचं विश्लेषण पाहूया. अधिक माहिती त्यांनी या संदर्भात दिलेली आहे. प्रत्यक्षात ही अंमलबजावणी करायला एक आठवडा उलटला आणि ही दिरंगाई कारणीभूत ठरलेली आहे. त्याचप्रमाणे 25 नोव्हेंबर पर्यंत सुद्धा आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांचे सर्टिफिकेट तपासणं, वॅक्सिनेशनचं, त्याचप्रमाणे त्यांची जर आवश्यक असेल तर RT-PCR करून घेणं, त्यांना या पद्धतीचे क्वारंटाईन करून घेणं, या गोष्टी जगभरात चालू होत्या, परंतु आपल्या इथं या गोष्टी केल्या गेल्या नाहीत. आणि त्यामुळं गेल्या काही दिवसांमध्ये 25 नोव्हेंबरपूर्वी आलेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली आणि त्यांच्यापासून भारतातल्या इतर जनतेला सुद्धा रुग्ण प्रसार किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे. ज्यांचे RT-PCR रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येत आहेत त्यांनाच फक्त इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणात पाठवलं जात आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या सगळ्या प्रवाशांना जर 14 दिवसांचं सक्तीचं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे गृह विलगीकरण नाही, रुग्णालयामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट जागेमध्ये विलगीकरण जर आपण केलं तर ते जास्त फायद्याचं ठरेल. याचं एक कारण असं आहे की RT-PCR मध्ये SG जिथे आहे तो जर मिसिंग असेल, तो जर नसेल, तरच ओमिक्रॉनचं निदान होऊ शकतं. आणि प्रत्येक किट जी RT-PCR ची आहे ती अशी नाही आहे, म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं RT-PCR ते ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असूनही निदान होणार नाही असं होऊ शकतं. या संदर्भातला आणखी तपशील पाहूया. ओमायक्रॉन विषाणूचे राज्यात 10 रुग्ण आतापर्यंत झालेले आहेत. मुंबईत 2 रुग्ण सापडल्यानं चिंता आणखी वाढली आहे. डोंबिवली, पिंपरी चिंचवड, मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण सापडलेले आहेत. महाराष्ट्रासहित नवी दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉन विषाणूवर राज्य कोरोना कृती दलाची तातडीची बैठक पार पडली. दक्षिण आफ्रिकेतील तज्ञांसोबत ऑनलाईन चर्चाही केली, कारण दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी ओमायक्रॉन विषाणू सापडला होता. राज्यात आरोग्य विभागानं सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत.
राज्यात कोरोना विषाणूचा नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला. दोन लस घेतल्यानंतरही नवीन विषाणूची लागण होताना दिसत आहे आणि त्यामुळेच चिंता आणखी वाढली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 10 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याविरोधात उपाययोजना करण्यासाठी राज्यातील कोरोना कृती दलाची बैठक झाली. या बैठकीत दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत ऑनलाईन चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कृती दलासोबत ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीनंतर राज्यात नवीन निर्बंध लागणार असल्याचं सांगण्यात आलं. राज्याच्या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली माहिती पाहूया. ओमायक्रॉनच्या संदर्भात जवळजवळ आता 10 रुग्णांपर्यंत संख्या गेलेली आहे. तर आपण नेहमीच म्हणतो की हे ट्रान्समिसिबिलिटी प्रचंड जास्त असलेलं गुणधर्म असलेला हा व्हायरसचा व्हेरियंट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला ज्याची याबाबत कुठल्याही परिस्थितीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावी लागेल. सिटी प्रिन्सिपलनी खूप जोरात काम त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नागरिकांनी आधीच्या कोरोना काळामध्ये जसा प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर घेतल्या जात असलेल्या सगळ्याच उपाययोजनेमध्ये दिला पाहिजे असं आवाहन पुणे आणि कल्याण डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांनी केलं. याचं कारण असं आहे की कल्याण आणि डोंबिवली महापालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आलेल्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली होती. आपल्याला ह्या स्टेजला एकूण त्याच्यातले 5 लोक पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि त्यांच्या संपर्कातले काही लोक पॉझिटिव्ह आढळले. त्या सगळ्यांचं सध्या जीनोम सिक्वेन्सिंग करून घेतलं जात आहे आणि नागरिकांनाही आवाहन केलं जात आहे की यामध्ये पेमेंट न होता जे काही कोविड आतापर्यंत बिहेवियर आहे आणि प्रतिबंधात्मक जे काही उपाय आहेत वॅक्सिनेशन असेल यावर लोकांनी लक्ष देऊन लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे. नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहोत की आपण घाबरून जाऊ नका, परंतु जे कोविडचे नियम आहेत मास्क न घालता कुठेही बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे आणि दुकानदार असतील, हॉटेलवाले असतील, रेस्टॉरंट असतील, त्यांच्या कर्मचाऱ्यांचं 100% वॅक्सिनेशन झालेलं असलं पाहिजे. त्यांनी कोणी मास्क न घालता आले तर त्याला प्रवेश देऊ नये अशी आम्ही सर्वांना विनंती. कोरोनाची तिसरी लाट या देशात आली नाही, ती येणार असं जुलै आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये सांगितलं जात होतं. या दोनही वर्षांमध्ये या पावणे दोन वर्षांमध्ये अनेक सजग नागरिकांनी या कोरोनावर मात करण्यासाठी खूप मोलाचं योगदानही दिलंय. अशाच नागरिकांनी या राज्यातील निष्काळजी दाखवत असलेल्या जनतेला खऱ्या अर्थानं आवाहन केलं आणि पुन्हा एकदा सांगितलं की ओमायक्रॉनचं संकट वाढत चाललंय, पुन्हा एकदा तीच काळजी घेण्याची गरज आहे जी आपण यापूर्वी घेतली आहे. ये कोरोना जो बड़ा है ये सबका रीज़न भी जनता ही है कहीं ना कहीं. तो जनता अगर सब चीज़ें जो प्रिकॉशंस है, जो भी हम मास्क पहनना है, सैनिटाइज़र यूज़ करना है, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करना है, ये सब चीज़ें अगर प्रॉपरली तरीके से करेंगे तो शायद ये सब चीज़ें वापस नहीं बढ़े और वापस लॉकडाउन नहीं लगेगा. ओमिक्रॉन हा नवीन आलेला व्हायरस आहे, हा परदेशातून आपल्या देशामध्ये या ठिकाणी त्याचे रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता 10 रुग्णांची संख्या झालेली आहे. हा एवढा जास्त पसरवणारा आहे पण घातकारक असा नाही वाटत, पण लोकांनी त्याची भीती बाळगलीच पाहिजे किंवा निष्काळजीपणा करून ते चालणार नाही. नागरिकांनी आपल्या जीवनमाला जे बाजारपेठेमध्ये गर्दीच्या ठिकाणी कुठेही जात असताना तोंडाला मास्क लावणं गरजेचं आहे, कारण की हा व्हायरसमुळं आपण पाहिलं की या कोरोनाच्या काळामध्ये गेले 2 वर्षामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागलेला आहे आणि त्यामुळं सतर्क राहण्याची नागरिकांनी फार मोठी गरज आहे. मंगलकार्य, शुभकार्य, जेव्हा विवाह कार्य, जेव्हा अन्य कार्यक्रम असतील ते होत आहेत, ते त्यामध्ये सुद्धा दक्षता घेणं, काळजी घेणं, शासकीय नियम पाळून करणे
तर ती म्हणजे खूपच म्हणजे लोकांच्या हिताचं आहे असं मला वाटतं. आणि हे पाळलं पाहिजे, मास्क डिस्टन्सन्स आणि जे काही सरकारी नियम असतील शासकीय नियम हे पाळणं गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे धुमाकूळ घातलाय. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोविड-19 नव्या व्हेरियंटनं दक्षिण आफ्रिकेला हादरून सोडलं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 47 जास्त देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव मोठ्या संख्येनं वाढत आहे. परंतु अद्यापही या व्हेरियंटमुळे सुदैवानं कुणाचाही मृत्यू झालेला नाही हे विशेष. परंतु ओमायक्रॉनचं संक्रमण दक्षिण आफ्रिकेसह अमेरिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये वाढत चाललंय. रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. अमेरिका आणि युरोप यासारख्या देशांमध्ये ओमायक्रॉनच्या प्रसाराला सुरुवात झाली. येथील तज्ञांनी सांगितलं की कोविड-19 नवा व्हेरियंट संपूर्ण जगभरात थैमान घालू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये जरी होत नसेल तरी युरोपमध्ये ब्रिटनमध्ये एक बूस्टर डोस दिला जातो ज्या नागरिकांचं 2 लसीचं पूर्ण टार्गेट पूर्ण झालंय किंवा त्यांचं संपूर्ण वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे अशांना बूस्टर डोस दिला जातो जो भारतात दिला गेला पाहिजे. महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातले डॉक्टर शशिकांत अहंकारी हे हेलो इंडिया ही मोठी आरोग्यविषयक चळवळ राबवतात. गेल्या काही दिवसांपासून ते लंडनमध्ये काही कामानिमित्त गेलेले आहेत. ते जगभरातल्या कोरोनाचा आधी अभ्यास करत होता आणि आताही करत आहेत. त्यांचं विश्लेषण आपण या संदर्भातलं पाहूया की जगभरातल्या ओमायक्रॉन विषाणूची स्थिती आता कशी आहे. भारतामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून कोरोनाच्या साथीचा जो कर्व आहे तो सावकाश ग्राफ खाली आलेला आहे. संख्या खूप कमी झालेली आहे, त्याच्यामुळे सवलती पण भरपूर मिळालेल्या आहेत, लोक एकत्र आलेले आहेत. पण या सगळ्या एकत्र येण्यामध्ये कोणत्याही प्रकारची बंधनं लोकांनी पाळलेली नाहीत आणि या काळात केसेस कमी झाल्या या भ्रमामध्ये सर्वजण राहिल्यामुळे मला असं वाटतं की पुढे चालून बऱ्याच जणांनी आता बऱ्याच संशोधकांनी अशी चिंता व्यक्त केलेली आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतामध्ये परत लाट येऊ शकते. आजच्या घडीला जगामध्ये 29,68,48,463 कोरोनाचे पेशंट झालेले आहेत. त्यापैकी 52,81,031 जणांचा मृत्यू झाला आहे. डेल्टा व्हायरस आला त्यावेळेला लक्षात आलं होतं की हा जास्ती घातक आहे आणि त्यांनी मृत्यूचं प्रमाण वाढलं. ओमिक्रॉनच्या विषाणूचा शोध हा दक्षिण आफ्रिकेतून लागला आणि पाहता पाहता 38 देशांमधून हा विषाणू पसरलेला आहे. आज इंग्लंडमध्ये 336 रुग्ण सापडलेत आणि सरकारने जाहीर केलंय की हा याचा कम्युनिटी ट्रान्समिशन झालेला आहे. ओमायक्रॉन विषाणून जगभरातल्या कोणत्या देशांमध्ये आपले हातपाय पसरले तेही पाहूया तपशीलात. जगभरातील 47 देशांमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ. दक्षिण आफ्रिकेत रुग्णांचा आकडा 700 पलीकडे गेलाय. अमेरिका आणि युरोपमध्ये ओमायक्रॉन वाढतोय. आफ्रिकेतील 10 देशांतून येणाऱ्या प्रवाशांना कंबोडिया या देशानं प्रवासबंदी घातली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग वाढतोय. दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नागरिकांना मास्कची सक्ती केली जाते आणि हा नियम पाळला गेला नाही तर कारवाई होते. जपानमध्ये ओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग सुद्धा वाढतोय. वेगवेगळ्या स्तरांवर काळजी घेतली जाते. सध्या जगभरात कोरोनाचा हा नवा विषाणू म्हणजेच ओमायक्रॉन विषाणू थैमान घालतोय. अर्थात त्याची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गती मात्र सध्या ही कमी दिसत असली तरी त्याचा वेग हा जास्त असू शकतो असं आरोग्य तज्ञांचं आणि जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. मात्र याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांवर वेगवेगळ्या देशांमध्ये प्रामुख्याने होतोय.
त्याचा परिणाम हा महाराष्ट्रात आणि आपल्या देशात सुद्धा दिसून येतोय. कोरोनाची तिसरी लाट येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, परंतु अद्यापही या व्हेरियंटमुळे सुदैवानं कुणाचाही मृत्यू झालेला नाही. भारतातही ओमायक्रॉनचे बरेच रुग्ण आढळलेत, मात्र पुन्हा कार्यालय सुरळीतपणे सुरू होईल आणि कार्यालयात जायला मिळेल अशी स्वप्न पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कंपन्यांना यामुळे धक्का बसला. कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवण्याच्या तयारीत असलेल्या कंपन्यांना कार्यालयीन काम पुन्हा घरातून करावे लागेल की काय अशी शंका येऊ लागली आहे. आणि त्यामुळे या ओमायक्रॉन विषाणूपेक्षा आम्ही घरातूनच काम करतो अशी मागणी अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपन्यांच्या प्रमुखांकडे केली आहे. हे एक वेगळं निरीक्षण या काळामध्ये पाहायला मिळत आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई आयआयटी मधल्या तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या दररोज 1 ते 1.5 लाखांपर्यंत जाऊ शकते. ओमायक्रॉनची प्राणघातकता डेल्टासारखी नाही. या व्हेरियंटची लागण होण्याची संख्या जास्त असूनही रुग्णालयात भरती होण्याचं जगभरातलं प्रमाण कमी आहे. मात्र या वाढत्या विषाणू संसर्गाला गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं मत आयआयटी मधल्या ज्येष्ठ तज्ज्ञांनी व्यक्त केलं. येत्या काही दिवसात नवीन संसर्ग आणि अनेक देशात दाखल झालेल्या लोकांचं प्रमाण पाहता परिस्थिती अधिक आणखी सुस्पष्ट होईल असंही मत या तज्ज्ञांनी व्यक्त केलं. राज्यभरातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. हा निर्णय आधीचा होता, त्यात मग काही बदलही झाले. ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयावरही ओमायक्रॉन विषाणूचं सावट पसरलं. प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर शाळा सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय घेतला जावा असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात आणखी माहिती दिली, ती पाहूया. परिस्थितीवर आपण लक्ष ठेवू आणि परिस्थिती कशी कशी आहे त्या सगळ्या अनुषंगाने मग केंद्र शासनाचं मार्गदर्शन, टास्क फोर्सचं मार्गदर्शन, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे त्यातले मतं, ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू. आज स्कूल सुरू झालेले आहेत, ज्या सुरू झालेल्या नसतील त्यांनी स्कूल सुरू कराव्यात अशाच आमच्या सूचना राहणार आहेत. आग्रही राहणार आहेत की लहान मुलांना आपण कुठल्याही परिस्थितीत गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी वॅक्सिनेशन करण्याच्या संदर्भात परवानगी दिली पाहिजे आणि ते करणं गरजेचं आहे असा आग्रह ते धरणार आहेत. बूस्टर डोसच्या बाबतसुद्धा ते आग्रही असणार आहेत आणि म्हणून बूस्टर डोस आणि लहान मुलांचं लसीकरण ह्या दोनच्या बाबतीत केंद्र शासनाला आग्रही राहण्याची भूमिका ही टास्क फोर्स महाराष्ट्र शासनाची असेल. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, आपण पाहत रहा माझ्यासोबत जयम विशेष. कोरोना काळामध्ये स्वच्छतेबाबतीत लोक आणखी जागरूक झाले आणि या संदर्भात अनेक ठिकाणी मोहीमही राबवल्याचं चित्र आपण पाहतोय. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अवस्था काही ठिकाणी पुढे पाठ मागे सपाट अशीच असल्याची माहिती पुढे आली. राज्यसभेमध्ये देशभरातल्या अंगणवाडी संदर्भात अंगणवाड्यांसंदर्भात एक वेगळीच माहिती पुढे आली आहे. भारतातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये शौचालय, हात धुण्याची व्यवस्था एवढंच काय तर साधं पिण्याचं पाणी सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. देशातील 38,408 शाळा आणि 2,86,310 अंगणवाड्यांमध्ये कार्यरत
स्वच्छता गृह नसल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंग यांनी राज्यसभेत दिली. 2,85,103 शाळांमध्ये हात धुण्यासाठी व्यवस्था देखील नाही अशी धक्कादायक माहिती केंद्र सरकारनं राज्यसभेत दिलेल्या उत्तरात समोर आली. ही देशातली परिस्थिती असली तरी आज इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर देशाच्या संसदेमध्ये म्हणजेच राज्यसभेमध्ये या मुद्द्याला हात घालण्यात आला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण देशभरातल्या अंगणवाड्यांमधली ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे. यावर केवळ केंद्र सरकारनं लक्ष घालून होणार नाही तर राज्य सरकारनं सुद्धा म्हणजेच महाराष्ट्रातल्या सरकारनं सुद्धा तितकंच लक्ष घालण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविकांचे पगार, त्यांना दिलेला मुलांना दिला जाणारा पोषण आहार, या सर्वच बाबतीत काही ठिकाणी उदासीनता दिसून येते. सरकार कोणतंही असो, आपल्याला भ्रष्टाचारी पाहायला मिळतो आणि मुळात या सर्वसामान्य अत्यंत गरीब वस्तातल्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांना नीटपणे पोषण आहारी दिलं जात नाही. कच्चे दुवे आपल्याला व्यवस्थेमधले सारखे खुणावत असतात. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये शाळा, प्राथमिक शाळा आणि वेगवेगळ्या खासगी आणि सरकारी शाळांमध्ये सुद्धा स्वच्छता गृह नीट नसतात. या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा झाली होती मागे आणि त्यानंतर त्यांनी काही आदेशही राज्य सरकारला दिले होते. ही अत्यंत मोठी आणि प्राथमिक गरज आहे पण या गरजेकडे देशातल्या अंगणवाड्यांमध्ये आणि शाळांमध्ये अजिबात लक्ष दिलं जात नाही. त्यांच्यासाठी तो दुय्यम प्राथमिकतेचा मुद्दा आहे आणि म्हणून या संसदीय अधिवेशनाच्या वेळीच राज्यसभेमध्ये इतक्या मोठ्या गंभीर मुद्द्याला हात घातला गेला. आता यावर आणखी गांभीर्यानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारांनी लक्ष देण्याची गरज आहे. अमेरिकेतील तारण कर्ज देणारी एक बेटर डॉट कंपनी आहे. या कंपनीचा एक वेगळाच किस्सा आपल्याला ऐकवा. या कंपनीच्या भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओनं झूमवर ऑनलाईन बैठक घेतली. फक्त 3 मिनिट झालेल्या या बैठकीत अचानक 900 अधिक कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकण्यात आलं. कंपनीच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. बाजारात टिकून राहायचं असेल तर उत्पादकता आणि उत्तम कामगिरी अशा पातळ्यांवर तुम्हाला आणखी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागतो असं कंपनी अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येत आहे अशी भूमिका त्यांनी या ऑनलाईन बैठकीत विषद केली. झूम वेबिनारमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना जेव्हा हा निर्णय कळवण्यात आला तेव्हा या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. सीईओच्या या निर्णयामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले. कोरोना काळामध्ये नोकऱ्या वेगवेगळ्या देशात गेल्याच भारतातही गेल्या. एक वेगळीच विचित्र अवस्था जगामध्ये या कोरोना काळामध्ये पाहायला मिळाली. लोक घरून काम करू लागले. कोरोनाचा काळ संपला आणि जरा ओसरता आपल्याला हा कोरोना दिसायला लागला तेव्हा कार्यालयातूनही कामं सुरू झाली आणि पुन्हा एकदा ओमायक्रॉनच्या भीतीमुळे घरातूनच काम आम्हाला करू द्यावं अशी विनंती अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीच्या प्रमुखांना केली. या सर्व अवस्थेमध्ये या बेटर डॉट कंपनीनं मात्र सर्वच उद्योग जगताला आणि या सगळ्या कंपनी जगतामध्ये एक धक्का देणारा निर्णय घेतला आणि यामुळे सामाजिक एक मोठा प्रश्न अमेरिकेत निर्माण झालेला आहे हेही नाकारता येणार नाही. कारण 900 लोकांच्या नोकऱ्या केवळ 3 मिनिटाच्या झूम बैठकीमध्ये गेल्या. कोस्टल रोड प्रकल्पामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप वारंवार भाजप आमदार आशिष शेलार करत आहे. प्रकल्पासंदर्भात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. कायद्याच्या चौकटीत जे चूक असेल त्याची चौकशी केली जाईल असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणत आहेत. पाहूया आरोप आणि आरोपाला दिलेलं उत्तर. कॅगने उपस्थित केलेले प्रश्न आणि ताशेरे हेच सांगतायत की मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये बेकायदेशीररित्या बिलं दिली जात आहेत.
कंत्राटदार आणि कन्सल्टंट यांना विशेष प्रेम करून मदत केली जाते, मुंबईकरांच्या पैशाची लूट केली जाते आणि हा सगळा बनवाबनवीचा प्रकार भ्रष्टाचाराच्या दिशेने चाललेला आहे। जे आपल्याकडे संविधान आणि कायद्याच्या चौकडे जे अयोग्य आहे ते अयोग्य असेल आणि इतक्या मोठ्या संस्थेने हे केलंय तर त्याची शहानिशा व्हावी आणि नक्की जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल, परंतु नुसतं बोलत राहण्यापेक्षा कृतीतून आपण ते दाखवू। कोस्टल रोडचं काम नक्की कसं सुरू आहे? 2010 साली योजना पुढे आली आणि त्यावर अंमलबजावणी सुरू झाली। प्रशांत गोडसे आमचे मुंबईचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी या कोस्टल रोडच्या बांधकामाचा आढावा घेतला, तो पाहूया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबई मधीलच नव्हे तर भारतातील पहिला कोस्टल रोड प्रोजेक्ट सध्या मुंबईत सुरू आहे। वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी 2010 साली कोस्टल रोड योजना पुढे आली। दक्षिण मुंबईच्या नरीवन पॉइंट ते उपनगरातील कांदिवली दरम्यान 35 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड तयार करण्याचं काम सुरू आहे। गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेला कोस्टल रोड अखेर 40% पूर्ण झाला आहे। 2024 पर्यंत हा रोड मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे, मात्र त्यापूर्वी हा चौकशीत म्हणजे वादात सापडलेला आहे। या मार्गची किंमत तब्बल 405% वाढली आहे। कॅगने याबाबत मुंबई महापालिकेला धारेव धरले, ताशेर ओढले। प्रकल्पाची किंमत एवढी का वाढली असे देखील कॅगने म्हटले आहे। 2011 साली प्रकल्पाची किंमत 252 इतकी होती, ती 2018 मध्ये प्रकल्पाची किंमत 1274 कोटी पोहोचली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे प्रोजेक्टची जी किंमत आहे ती वाढवली आहे, त्यामुळे मुंबईकरांचा जो पैसा आहे तो मोठ्या प्रमाणात कररूपी या मुंबई महापालिकेला मिळत असतो। निश्चितच हा प्रकल्प 2024 साली पूर्ण आहे, होणारच आहे, मात्र तोपर्यंत मुंबईकरांचा किती पैसा कररूपी महापालिका या रोडवरती खर्च करणार हे देखील पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन नित्यानंद सह प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। वेळ झाली जय विशेष मध्ये, इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा जय महाराष्ट्र।